केंद्राच्या निधीतून नगर करमाळा महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली या महामार्गावर कर्जत तालुक्यातील एक सर्वात मोठे आणि धोकेदायक वळण असून या ठिकाणी अनेक अप अपघात गण घडलेत अशा धोकादायक वळण रस्त्यांची दुरुस्ती करून सरळ करण्याची सातत्याने मागणी होत होती माही जळगाव निमगाव डाकू परिसरात हा अपघातग्रस्त रस्ता सरळ करण्याचं काम होत आहे खासदार विखे यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कामाबाबत सूचना केल्या यावेळी सचिन पोटळे अशोक खेडकर पंडा बोरुडे प्रकाश शिंदे बापू शेळके दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर